नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाणे अंतर्गत श्री गोविंदकृपा ऑटोमोबाईल इलेक्ट्रिक बाईक शोरूममधून बॅटरा चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. फिर्यादी 41 वर्षीय कालंदा सदाशिव यांचे खापरी पुनर्वसन येथे श्री गोविंद कृपा ऑटोमोबाईल नावाचे इलेक्ट्रिक बाईक शोरूम आहे. येथे आरोपी सारंग उर्फ यश विलास डोंगरे हा टेक्निशियन म्हणून नोकरी करीत होता. त्याने 10 जून रोजी ते 26 जून दरम्यान त्यांच्या शोरूममधून वेळोवेळी जॉय ई बाईक कंपनीच्या बॅटऱ्या प्रत्येकी किंमत 28,000 रुपये असा एकूण 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. याबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिली होती. या प्रकरणी तपास करत असताना आरोपी सारंग उर्फ यश विलास डोंगरे यास आणि त्याने दिलेल्या माहितीवरून त्याच्यासह असलेला दुसरा आरोपी मंगेश संजय ठाकरे यांना गुन्हा दाखल होताच अवघ्या 3 तासात ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांनी चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. फिर्यादी कलिंदा सदाशिव अवगण यांचं खापरी येथे बॅटरी शॉपचं दुकान आहे, खापरी पुनर्वसन येतं, आणि त्या बॅटरी शॉपच्या दुकानात त्या नेहमी येत नसत का, त्या एका व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे सारंग उर्फ यश विलास डोंगरे, त्याच्याजवळ त्याची चावी असायची, तो त्यांच्याकडे कामगार म्हणून राहत होता. मग त्याने त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यातील 6 बॅटऱ्या 7 बॅटऱ्या चोरल्या आणि 2 चार्जर असा एकूण 2,10,000 रुपये 2,10,000 मुद्देमाल चोरून नेला होता. हा काळात त्याने 6/2022 ते 26/6/2022 या 16 दिवसाच्या कार्यकालामध्ये हा त्यांनी चोरून नेलेले 7 बॅटरी आणि चार्जर आहेत. तर त्यांनी फिर्याद दिल्यानंतर आम्ही बातमीदारातर्फे माहिती काढून तो आरोपी मिळून आला आणि त्यांनी ते बॅटऱ्या मंगेश संजयराव ठाकरे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला दिलेली होती. त्या दोघांच्याकडून आम्ही 7 बॅटऱ्या चार्जर असा एकूण 2,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट.